नमस्कार, मी वर्षा. एमकेएनच्या वेगवान घडामोडींमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडली. बशीरहाट मधल्या संदेश खली मध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तृणमूलचा एक आणि भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मात्र भाजपाने सर्व मृत भाजपचेच कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे. तसेच चार कार्यकर्ते बेपत्ता असल्याचंही भाजपाने दावा केलाय. सुकांत मंडल, प्रदीप मंडल आणि तपन मंडल अशी मृत भाजपा कार्यकर्त्यांची नावं असल्याचं भाजपाने ट्विट करून सांगितलंय. तमिळनाडूत हिंदी भाषेच्या विरोधातील मोहीम पुन्हा एकदा तीव्र होताना दिसून येते आहे. शनिवारी तिरुचिरापल्ली परिसरामध्ये BSNL, विमानतळ, टपाल कार्यालय, रेल्वे स्थानकांच्या कार्यालयावर तसेच अन्य काही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या आस्थापनांच्या कार्यालयावर लावण्यात आलेल्या बोर्डवरील हिंदी नावावर काळे फासण्याचे प्रकार उघडकीस आले. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अमित शहा यांच्या खांद्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद या सूत्रावर काम केलं जात आहे. त्यातच आता नवे पक्षाध्यक्ष कोण आणि अमित शहा कुणाची निवड करतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं. अशातच अमित शहा यांनी 13 आणि 14 जून रोजी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली. मालदीव दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी श्रीलंकेच्या राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये दाखल झाले. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. कोलंबो विमानतळावर मुलांनी त्यांचं खास स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान श्रीलंकेच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. श्रीलंकेतील ईस्टर दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. सिलचर तिरुवनंतपुरम सुपरफास्ट एक्सप्रेसच्या 3 डब्यांना रविवारी आग लागली. ही रेल्वे सिलचर वरून निघणार होती आणि त्या अगोदर ती पीट लाईन वरून उभी होती. अचानक रेल्वेला आग लागल्याने धुरांचे लोट बाहेर येऊ लागले. हे पाहून रेल्वे स्थानकावर उपस्थित प्रवाशांची थांदल उडाली. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी उपस्थित प्रवाशांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला एकाच डब्यामधून आगीचे लोट बाहेर येत होते. मात्र त्यानंतर अन्य 2 डब्यांनी पेट घेतला. मुळा मोठा शुद्धीकरण प्रकल्पाला जायका प्रकल्प असे संबोधन हे चुकीचं आहे. हा प्रकल्प भारत सरकार आणि पुणे महानगरपालिकेचा संयुक्त प्रकल्प आहे. जायका ही बँक आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जायका या बँकेकडून कर्ज घेतलं असून केंद्र सरकारच ते फेडणार आहे. महापालिका किंवा राज्य सरकारला फेडावे लागणार नाही. त्यामुळे मोदींकडून पुण्याला मिळालेली मोठी देणगी आहे अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीमध्ये भाजप महाराष्ट्र कोर कमिटीची बैठक होतीये. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होतीये. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक, मंत्रिमंडळ विस्तार आणि प्रदेशाध्यक्ष पदाबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार देखील केला जाणार आहे. या सगळ्यांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पन्हाळे काझी बोरवाडी येथील घराला आग लागून एकाचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. आज सकाळी 7 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. शशिकांत दत्ताराम पेडणेकर असे मृत व्यक्तीचं नाव आहे. देहू रोड पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर मुंबई बेंगलोर महामार्ग लगत उग्र वास येत असल्याने पाहणी करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला महिलेचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आलाय. मृतदेहाच्या तोंडामध्ये कापडाचा गोळा आढळून आल्याने या महिलेचा खून करून मृतदेह रस्त्यालगत आणून टाकला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस घटनेचा शोध घेत आहेत. पैठण तालुक्यातील विहा मांडवा गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी संपूर्ण गाव बंद ठेवून सरकार विरुद्ध निषेध आंदोलन केलंय. पैठण तालुक्यातील विहा मांडवा या गावची लोकसंख्या 30,000 अधिक आहे. गावातील सर्व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नागपूरमध्ये सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसा ठवळ्या गजबजलेल्या भागात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकवण्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. वर्ध्यातील हिंगणघाट मधून नागपूरला कामानिमित्त आलेल्या ज्योत्ना भगत यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावलं. अत्यंत वर्दळीच्या आणि वाहतूक पोलीस तैनात असलेल्या गणेश पेठ मधील मध्यवर्ती बस स्थानकासमोर तीनही चोर एकाच वाहनावरून आले आणि सगळ्यांसमोर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. भाजपाचे कार्यकर्ते सुभाष बुवा यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याची माहिती मिळते. सांगलीच्या संजय नगर मध्ये अज्ञाताने सुभाष बुवा यांच्यावर हल्ला चढवला आणि पळ काढला. बुवा यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. यंदा मान्सून लांबला असला तरीही राज्यात सरासरी इतका पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता. पण 7 जून पासून भूक नक्षत्राला सुरुवात झाली असतानाच रात्री 11 वाजेनंतर वरुण राजाने कृपादृष्टी टाकून बुलढाणा जिल्ह्यातील 4 तालुके वगळता 9 तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. युनायटेड बिहारच्या बाहेर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष म्हणून यापुढे राहणार नाही. तसेच जेडीयू जम्मू काश्मीर झारखंड हरियाणा आणि दिल्लीत होऊ घातलेल्या आगामी निवडणुका देखील स्वबळावरच लढवणार आहे. हा निर्णय रविवारी पाटणा येथे पार पडलेल्या जेडीयू कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय. रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जालना येथे दुष्काळाची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी काही विकास कामांचं उद्घाटनही केलं. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे. तसंच शेतकऱ्याला जो नडेल त्याला शिवसेना आपल्या पद्धतीने सरळ करेल, हे कोणत्याही येड्या गबाळ्याचे काम नसून शिवसेनाच हे करेल असा इशारा त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्ह करून कार्यकर्त्यांशी आणि सर्वसामान्य जनतेशी संवाद साधला. यामध्ये शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील टीका केली. जे सत्तेत आहे त्यांना सोडून हे आमच्यावर टीका करतात अशी टीका शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. या मुद्द्यावरूनही प्रकाश आंबेडकरांना पवारांनी खडे बोल सुनावले. पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या मनमाड शहर परिसरामध्ये शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिक पुरता सुखावले. दरम्यान वाऱ्यामुळे काही भागातील झाडं उन्मळून पडली तर घरांचे छत उडून लोकांचे नुकसान झाले आहे. गारांसह कोसळलेल्या पावसामुळे शनिवारी सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत. बीसीसीआयच्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे 19 वर्षांखालील संघातील गुणवान खेळाडूंना घेरून त्यांना तयार करण्याचं मोठं काम राहुल द्रविड यांच्या खांद्यावर असेल. त्याचसोबत राहुल द्रविडकडे बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या क्रिकेट अकादमीच्या प्रशिक्षक पदाची नेमणुकीचे अधिकार देखील देण्यात आले आहेत. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कॅथरीना कैफ स्टारर भारत हा चित्रपट 5 जून रोजी प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच मुसंडी मारली.
चित्रपट प्रदर्शित होताच तिसऱ्या दिवशी याने 96 कोटी रुपयांची कमाई केली. चाहत्यांमध्ये असणारा सलमानचं वेड आणि त्याला ईदचं निमित्त याचा फायदा चित्रपटाला झाला आहे. अभिनेत्री सोनम कपूर आज आपला 43वा वाढदिवस साजरा करते. बॉलिवूडचा प्रसिद्ध मिस्टर इंडिया म्हणजे अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांची मुलगी सोनम कपूरला आता बॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर येऊन अनेक वर्ष झाले. संजय लीला भन्साळी यांच्या सावरिया या चित्रपटातून सोनमने डेब्यू केलं होतं. तुर्तास वेगवान घडामोडींमध्ये वेळ झाली आता तुमचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेटसाठी पाहत राहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तव देतं.